गाडी नदीच्या किनाऱ्याजवळ भिंगारीसमोर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं आणि सर्व्हिस रस्त्याचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी लागणारे साहित्य आणि कामगारांना तात्पुरती बसण्यासाठी सोय म्हणून असलेले गाळे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर पाडून टाकण्यात येणार आहेत. पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं रस्त्याचं काम रखडून लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी पाडले नसून कोणाला अभय देण्यासाठी नाही अशी माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे. पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं गाडी नदीच्या किनाऱ्याजवळ भिंगारीसमोर 28 गाळे शुक्रवारी जमीनदोस्त केले. त्यावेळी पक्षपात करून TIPL कंपनीचे कार्यालय असलेले गाळे पाडले नाहीत अशी ओरड करण्यात आली. त्या ठिकाणी TIPL कंपनीचे कोणतेही कार्यालय नसून राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे आणि सर्व्हिस रस्त्याचं काम कंपनी करीत आहे. या कामाला लागणारे साहित्य आणि कामगारांना तात्पुरती बसण्यासाठी सोय त्या गाळ्यात केलेली आहे. अशा प्रकारे तात्पुरती शेड उभारून व्यवस्था महामार्गावर ज्या ठिकाणी काम सुरू असतं त्या ठिकाणी सर्वत्र केली जाते. TIPL कंपनीनं आपलं महामार्गाचं काम जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल, त्यानंतर आपण या तात्पुरत्या उभारलेला शेड स्वतः तोडून टाकू असं सांगितल्यानं महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं 8 मार्च रोजी अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईच्या वेळी हे गाळे तोडले नाही. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.